बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद वाटप योजनेबाबत आणि चारा छावणीबाबत आदित्य ठाकरे समाधानी आहेत असं प्रतिपादन तानाजी सावंत यांनी केलं. शिवसेनेतर्फे महाराष्ट्रभर चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था सुरू आहे. येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेच्या अंतर्गत मोफत अन्नदान वाटप सुरू आहे. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील छावणीमध्ये महाप्रसाद योजना सुरू केली व चारा छावणीत सर्व सुविधा पाहण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे आले होते. त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले अशी माहिती आमदार तानाजी सावंत यांनी अस्मिता विजनशी बोलताना दिली आहे. सकाळपासून आदित्य साहेबांनी आज धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, ह्या ठिकाणी मागच्या 8 दिवसाखाली पक्ष कार्यालयामध्ये जो पक्षप्रमुखांनी आदेश दिला की महाराष्ट्रातल्या तमाम 1553 छावण्यामध्ये जेवणाचं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला पोहोचवायचं आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही चारा छावण्यात चालू आहेत तोपर्यंत आपल्याला हे जेवण एक वेळचं छावण्यावरती पुरवायचं आणि अशा पद्धतीचं वितरण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते झालं. अशाच पद्धतीचं वितरण आज नगरमध्ये झालेलं आहे, बीडमध्ये झालेलं आहे, जालन्याला झालेलं आहे, परभणीला झालेलं आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी छावण्या आहेत अशा 1553 ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सरकारी कुठलीही मदत न घेता आपण ह्या पद्धतीचं वितरिका योजना पूर्ण शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुखाच्या मार्फत राबवलेली आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी हजर होत्या.